Hello students, this is our very first lecture of your new subject, that is direct taxes. So we are going to start our syllabus today, and our first unit is Income Tax Act 1961. So before we get started, let us have a look at the introductory part of our syllabus. आता इंट्रोडक्शन म्हटल्यानंतर आपला हा जो नवीन सब्जेक्ट आहे त्याच्याबद्दल जर सुरुवात करायची म्हटलं तर इंट्रोडक्शनमध्ये आपल्याला टॅक्स या वर्डपासून सुरुवात करावी लागेल. सो द ओरिजिन ऑर द वर्ड टॅक्स इज डिराइव्ड फ्रॉम द फ्रेज दॅट इज taxation, which means an estimate. This word tax refers to the required payment by the government, or it is a kind of financial charge which is imposed by the government on income, any commodity, or for any ॲक्टिव्हिटी. तर टॅक्स हे काय आहे, एक प्रकारचं पेमेंट आहे, पेमेंट करावं लागणार आहे तुम्हाला, किंवा तो एक फायनान्शियल चार्ज आहे जो गव्हर्नमेंट तुमच्याकडून वसूल करणार आहे, तुम्हाला गव्हर्नमेंटला तो पे करायचा आहे. तर कशासाठी असणार आहे हा चार्ज, तर तो असणार आहे गव्हर्नमेंटकडून जे काही तुम्ही गुड्स किंवा सर्व्हिसेस तुम्हाला मिळतात त्यासाठी असलेला हा चार्ज असणार आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही ज्या काही ॲक्टिव्हिटीज करत असाल, सर्व्हिस करत असाल किंवा कोणता बिझनेस करत असाल, त्यातून तुम्हाला जे काही इन्कम येतं त्या इन्कमवरती सुद्धा गव्हर्नमेंटला तुम्हाला पेमेंट करावं लागतं. तर तुम्ही किती तुमचं इन्कम आहे त्यानुसार वेगवेगळ्या प्रकारचा चार्ज हा असू शकतो. तर सुरुवातीला आपल्याला असं लक्षात घ्यायचं की टॅक्स हे एक प्रकारचं पेमेंट आहे जे आपल्याला गव्हर्नमेंटला पे करावं लागतं. दॅट मे बी अ सेंट्रल गव्हर्नमेंट ऑर दॅट मे बी स्टेट गव्हर्नमेंट. सो यू हॅव टू पे फॉर द इन्कम ऑर गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय द गव्हर्नमेंट. सो दॅट विल बी नोन ॲज टॅक्स. आता पुढे आपण बघूया टाईप्स ऑफ टॅक्सेस. आता टॅक्स म्हणजे काय हे बघितल्यानंतर आता आपल्याला त्याचे टाईप्स बघायचे. तर टॅक्सेसचे दोन टाईप्स असलेले आपल्याला बघायला मिळतील. सो फर्स्ट वन इज डायरेक्ट टॅक्सेस अँड अनदर इज इनडायरेक्ट टॅक्सेस. द डायरेक्ट टॅक्सेस आर द kind of taxes which cannot be shifted to any other person. काबरे शिफ्ट करता येणार नाहीत असे चार्जेस, कारण की इन्कम किंवा वेल्थ हे एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीचं असतं, त्यामुळे त्या व्यक्तीलाच ते पेमेंट करावं लागतं. त्यामुळे जे डायरेक्ट प्रकारचे टॅक्सेस आहेत किंवा डायरेक्ट टॅक्सेस ज्याला आपण म्हणतो ते फक्त एका व्यक्तीपुरते मर्यादित असतात, कारण त्यांनी जे काही कमावलेलं आहे इन्कम, जे काही त्यांनी अर्निंग्स त्याचे असतील त्यावरती हा टॅक्स असल्यामुळे डायरेक्ट टॅक्सेस हे शिफ्ट होऊ शकत नाहीत दुसऱ्या कुणाच्या नावाने. त्यामुळे त्यांना ज्या पर्सनला त्याचं पेमेंट करणं लॉनुसार आवश्यक असतं त्याच व्यक्तीला त्याचं पेमेंट करावं लागत असतं. आता now the another kind of tax is indirect tax. So exactly opposite to the direct tax, indirect tax can be shifted to any other person, because this type of tax is paid through the sale and manufacturing of different products or services. So जेव्हा एखादी व्यक्ती कुठलीही गव्हर्नमेंटची
सर्विस अवेल करत असेल किंवा एखादं प्रॉडक्ट खरेदी करत असेल. गव्हर्नमेंटचं म्हणून नाही, कुठलाही जेव्हा आपण एखादा कस्टमर असतो त्यावेळेला जो काही आपल्याकडून टॅक्स त्या प्रॉडक्टच्या प्राईजमधून कलेक्ट केला जातो त्याला आपण इनडायरेक्ट टॅक्स असं म्हणू शकतो. सो द डायरेक्ट टॅक्स इज समवॉट डिफरंट फ्रॉम इनडायरेक्ट टॅक्सेस. दिस इनडायरेक्ट टॅक्सेस कॅनॉट बी शिफ्टेड टू द अदर कॅन बी शिफ्टेड टू द अदर पर्सन्स. द इम्पॅक्ट ऑफ सच इनडायरेक्ट टॅक्स इज वी कॅन सी दॅट इट कॅन अफेक्ट द मोर दॅन वन पर्सन. इन द इनडायरेक्ट टॅक्स प्रोसेस टू ऑर मोर पर्सन्स आर इन्वॉल्वड अँड इन अ टॅक्स पॉईंट ऑफ व्ह्यू डिफरंट पर्सन्स कॅन ऑल्सो पे द सेम टॅक्स. इनडायरेक्ट टॅक्सेसमध्ये काय होतं आहे की एकापेक्षा जास्त व्यक्ती त्यामध्ये इन्वॉल्व असतात आणि टॅक्सच्या दृष्टिकोनातून जर बघायला गेलं तर वेगवेगळे व्यक्ती जेव्हा ते कस्टमर होतात किंवा कन्झ्युमर होतात एखाद्या प्रॉडक्टचे तेव्हा त्या त्या वेळेला त्या खरेदीच्या वेळेला किंवा वस्तू विक्रीच्या वेळेला त्यांना हा टॅक्स वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये पे करायचा असतो. दीज टॅक्सेस आर कलेक्टेड थ्रू द मॅन्युफॅक्चर अँड सेल ऑफ प्रॉडक्ट्स ऑर सर्व्हिसेस. दॅट इज द अमाऊंट ऑफ टॅक्स इट्सेल्फ इन्क्लूड्स द द अमाऊंट ऑफ टॅक्स इज इन्क्लुडेड इन द प्राईज ऑफ द प्रॉडक्ट ऑर सर्व्हिसेस. जी काही सर्व्हिस किंवा प्रॉडक्ट आपण परचेस करणार आहोत सर्व्हिस अवेल करणार आहोत त्यामध्ये त्याच्या प्राईजमध्येच तो टॅक्स हा इन्क्लुडेड असतो. द ओनली डिफरन्स वी कॅन सी इज दॅट एव्हरी पर्सन हू बिकम्स कन्झ्युमर फॉर अ प्रॉडक्ट ऑर सर्व्हिस नीड्स टू पे दिस टॅक्स इरिस्पेक्टिव ऑफ देअर अर्निंग्स. की जेव्हा केव्हा तुम्ही एखादं प्रॉडक्ट खरेदी करता तर तेव्हा तुम्हाला तो टॅक्स हा तुमच्याकडून वसूल केला जातो, तुमच्या नकळत तो वसूल केला जातो. तर तुमचं अर्निंग्स त्यामध्ये बघितलं जात नाही की किती तुम्ही अर्न करताय, किती तुमचं इन्कम आहे. हे तुम्हाला याची शहानिशा करण्याची किंवा याची क्रॉस चेकिंग करण्याची गरज नाही पडत. तुम्ही जेव्हा ते प्रॉडक्ट खरेदी करता तेव्हा तुमच्या नकळत तुमच्याकडून तो टॅक्स वसूल केलेला असतो. तर जसं डायरेक्ट टॅक्समध्ये तुम्ही किती कमावता किंवा किती तुमचं इन्कम आहे ते बघितलं जातं, तर त्याप्रकारे त्याच्या विरुद्ध इनडायरेक्ट टॅक्सेसमध्ये तुमचं इन्कम हे न बघता तुमच्याकडून तो टॅक्स हा वसूल केला जातो. सो दीज आर द टाईप्स ऑफ टॅक्सेस. नाव द नेक्स्ट पॉईंट इज हाऊ दीज टॅक्सेस आर कलेक्टेड. सो ॲज यू नो सच टॅक्सेस आर कलेक्टेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट ॲज वेल ॲज बाय द स्टेट गव्हर्नमेंट्स. आता आपण बघणार आहोत की कोणते टॅक्सेस कोणत्या प्रकारचे इनडायरेक्ट आणि कोणत्या प्रकारचे डायरेक्ट टॅक्सेस हे सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं किंवा स्टेट गव्हर्नमेंटकडनं वसूल केले जातात. इनडायरेक्ट टॅक्सेस लाईक कस्टम्स ड्युटी, एक्साइज ड्युटी ऑर सेंट्रल सेल्स टॅक्स, सच काइंड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस आर रिकवर्ड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट फ्रॉम पब्लिक. इनडायरेक्ट टॅक्सेसचा जर विचार करायला गेलं तर कस्टम्स ड्युटी आहे, एक्साइज ड्युटी आहे किंवा CST म्हणजे सेंट्रल सेल्स टॅक्स आहे, या प्रकारचे जे टॅक्सेस आहेत ते सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं वसूल केले जातात. त्याचबरोबर डायरेक्ट टॅक्सेस लाईक इन्कम टॅक्स, वेल्थ टॅक्स, इस्टेट ड्युटी ऑर एज्युकेशनल सेस, सच काइंड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस आर ऑल्सो
टू बी ऑल्सो वी हैव टू पे टू द सेंट्रल गवर्नमेंट. तर सेंट्रल गवर्नमेंटकडनं इन्कम टॅक्स असेल, वेल्थ टॅक्स असेल, इस्टेट ड्युटी असेल किंवा एज्युकेशनल सेस असेल, अशा प्रकारचे जे डायरेक्ट टॅक्सेस आहेत ते सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं कलेक्ट केले जातात. आता स्टेट गव्हर्नमेंटचा जर आपण विचार करू लागलो तर इनडायरेक्ट टॅक्सेस लाईक सेल्स टॅक्स ऑर व्हॅट अँड एक्साइज ड्युटी ऑन लीकर, दीज टू काइंड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस आर कलेक्टेड बाय स्टेट गव्हर्नमेंट. अँड ऑल्सो डायरेक्ट टॅक्सेस लाईक प्रॉपर्टी टॅक्स ऑर प्रोफेशनल टॅक्स आर ऑल्सो कलेक्टेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट. तर स्टेट गव्हर्नमेंटकडनं सेल्स टॅक्स, व्हॅट, एक्साइज ड्युटी, लिकरवरची जी एक्साइज ड्युटी आहे तेवढीच फक्त स्टेट गव्हर्नमेंटला मिळते. इतर प्रकारच्या ज्या एक्साइज ड्युटीज आहेत त्या सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं कलेक्ट केल्या जातात. आणि डायरेक्ट टॅक्सेस जसं की प्रॉपर्टी टॅक्स असेल, प्रोफेशनल टॅक्स असेल, हे स्टेट गव्हर्नमेंटला आपण पे करतो. आणि इतर जे डायरेक्ट टॅक्सेस आहेत जसं की इन्कम टॅक्स आहे, इस्टेट ड्युटी किंवा वेल्थ टॅक्स आहे, सच काइंड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस आर कलेक्टेड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट. तर अशा पद्धतीने सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट हे वेगवेगळ्या प्रकारचे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्सेस हे कलेक्ट करत असतात. नाउ द मोस्ट इम्पॉर्टंट ऑर अनदर सब टॉपिक टू बी स्टडीड इज टॅक्स अवॉइडन्स अँड टॅक्स इव्हेजन. ॲज द नेम सजेस्ट, टॅक्स अवॉइडन्स मीन्स जो काही तुमचा टॅक्स, तुमची लायबिलिटी आहे, टॅक्स लायबिलिटी, तिला डिक्रीज करणं, तिला कमी करणं किंवा तिला अवॉइड करणं, दॅट इज टॅक्स अवॉइडन्स. अँड टॅक्स इव्हेजन ऑल्सो मीन्स द सेम, बट द वे ऑफ बट द वे ऑफ रिप्रेझेंटिंग ऑर वे द वे यू रिस्पॉन्ड इज डिफरंट इन बोथ द केसेस. द टॅक्स अवॉइडन्स आणि टॅक्स इव्हेजन यामध्ये दोन्हीही प्रकारचा आपण जर विचार करायला गेलो तर टॅक्स लायबिलिटीमध्ये आपल्याला सूट मिळत असते किंवा आपण आपली टॅक्स लायबिलिटी कमी करून घेत असतो. पण टॅक्स अवॉइडन्स आणि इव्हेजनमध्ये फरक असा आहे की टॅक्स अवॉइडन्स हे लीगली होणारी प्रोसेस आहे, पण टॅक्स इव्हेजन ही जी आहे ती इल्लीगली केली जाणारी प्रोसेस आहे. सो इफ वी डिक्रीज अवर टॅक्स विदाऊट ब्रेकिंग लॉ ऑर इफ वी आर गोइंग टू टेक ॲडव्हान्टेज ऑफ प्रोव्हिजन्स ऑफ लॉ अँड देन गेट अवर टॅक्स रिड्यूस्ड, देन इट विल बी कन्सिडर्ड ॲज टॅक्स अवॉइडन्स. अँड इन नेक्स्ट फ्रेज दॅट इज टॅक्स इव्हेजन, इट इज टोटली इल्लीगल मेथड ऑफ रिड्यूसिंग टॅक्स. मीन्स द बिझनेसमॅन ऑर द प्रोफेशनल विल गेट देअर अकाउंट रिप्रेझेंटेड फॉल्सली ऑर ही इज गोइंग टू व्हायलेट द रूल्स ऑफ टॅक्स टॅक्स पेमेंट. सो सच काइंड ऑफ ॲक्टिव्हिटीज आर देअर इन द टॅक्स इव्हेजन. तर टॅक्स इव्हेजन अँड टॅक्स अवॉइडन्स दोन्ही केसेसमध्ये आपला टॅक्स हा आपण कमी करून घेत असतो, रिड्यूस करून घेत असतो, पण टॅक्स अवॉइडन्स हे लीगल प्रोसेस आहे आणि टॅक्स इव्हेजन ही इल्लीगल असलेली प्रोसेस आहे. सो दीज आर द इम्पॉर्टंट टर्म्स विल कम अक्रॉस ड्यूरिंग अवर स्टडी ऑफ दिस सब्जेक्ट. आता यानंतरचा जो भाग आहे तो आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामध्ये सुद्धा आपल्याला हा इंट्रोडक्टरी लेक्चरच आपला असणार आहे. तर आणखी काही टर्म्स आपण ज्या आपल्या सब्जेक्टमध्ये फ्रिक्वेंटली यूज करणार आहोत त्याबद्दल आपण इन्फॉर्मेशन नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊयात. थँक्यू.